नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज नऊ डिसेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळ घडामोडी केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांविरोधात भारत बंजा हक्केला नगर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला नगर शहरात रास्ता रोखो जेल भरो शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत सरकारच्या नव्या कृषी विधेयकाला विरोध दर्शविला जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कडकडीत बंद पाळला ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद होत्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी मंगळवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगंज सिद्धी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ लाक्षणिक उपोषण केले केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला केंद्रीय निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायत्ता देणे गरजेचे आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या तर शेतकऱ्यांना मोठी मदत होईल असे ते म्हणाले यावेळी अण्णांनी केंद्राच्या आंदोलन हाताळण्याच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली अकरा डिसेंबर होणारी संत ज्ञानेश्वर माऊलींची यात्रा रद्द करण्यात आली आहे कार्तिक वैद्य एकादशीला लाखांहून अधिक भाविक गर्दी करतात होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख हबपद शिवाजी महाराज देशमुख यांनी दिली राभरी तालुक्यातील चिखलठाण येथील बुळे पठार परिसरात बिबट्याने दोन तरुणांवर हल्ला केला या घटनेत तरुण जबर जखमी झाले बिबट्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतल्याने ते बालंबाल बचावले साडेतीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पाटबंधारे वडाळा उपविभागाच्या कालवा निरीक्षकास रंगे हात पकडण्यात आले लाचलुचपत नाशिक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली शेतजमिनीत अनुदानित विहीर खोदण्याकरिता जमीन लाभ क्षेत्राखाली येत नसल्याचा दाखला देण्यासाठी त्याने लाच मागितली होती या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला रेखाजरे यांच्या हत्याकांडानंतर महत्वाच्या साक्षीदार असलेल्या विजयमाला माने व जरे कुटुंबियांनी पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली होती या दोन्ही कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळबोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अकरा डिसेंबरला जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे मंगळवारी प्राथमिक सुनावणीत न्यायालयाने पोलीस आणि सरकारी वकील यांना बाजू सादर करण्याचे निर्देश दिले मंगळवारी जिल्ह्यात बावन्न करोना बाधित वाढले जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या पासष्ट हजार दोनशे त्र्याण्णववर पोहोचली त्यापैकी बासष्ट हजार सातशे छत्तीस रुग्णांनी करोनावर मात केली सध्या एक हजार पाचशे एकोणनव्वद सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या ते डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार